नमस्कार, मी सोनिका आणि आपण बघत आहे तत्काल न्यूज लाईव्ह। आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस यानिमित्त आपण ACP रेखा भावरे यांच्याशी विशेष बातचीत करणार आहोत। नमस्कार मॅडम, तत्काल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार, मी रेखा भावरे आणि तत्काल न्यूज मला खूप आवडते, कारण की मला वाटतं मी मागच्या वर्षीही माझी मुलाखत झाली होती आणि आपल्याशी संवाद साधला होता। आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे, यानिमित्त तुम्ही काय मुलींना महिलांना काय आपल्याकडून संदेश द्यायचा आहे तुम्हाला? मी सर्व स्त्री शक्तीला जो मला मेसेज द्यायचा आहे की गेल्या एक वर्षापासून जो आपला कोविडचा काळ आहे, त्या एक वर्षाच्या काळामध्ये आपण सर्वांनीच ही परिस्थिती त्या परिस्थितीला आपण फेस केलेला आहे आणि हे जी हिम्मत आहे हे आपल्या सर्वांमध्ये येऊन आणि अशा महाभयंकर आजाराला आपण सर्वांनी तोंड देऊ, ती शक्ती जी आहे ही प्रत्येक महिलेमध्ये असावी आणि या शक्तीनिशी हरेक लढाया ज्या आहेत आपल्या आयुष्यामधल्या त्या जिद्दीने आणि तत्परतेने आणि तत्काल न्यूजच्या चॅनलमार्फत ज्या काही चांगल्या गोष्टी आहे समाजामध्ये त्या जास्तीत जास्त त्या चांगल्या गोष्टीमध्ये वाढ करायची आहे। आणि एक महिला पोलीस अधिकारी म्हणून सांगू इच्छिते की नागपूरमध्ये जे आहे, बरंच आता उन्हाचे दिवस आहेत, सगळ्यांनी उन्हाची काळजी घ्यायची आहे, तब्येतीची काळजी घ्यायची आहे आणि हेल्थ इज वेल्थ। जर आपली प्रकृती आपण चांगलं ठेवू शकलो तर आपण आपल्यासाठी आणि सर्वांसाठी बरंच काही करू शकतो, कारण की एक स्त्री ही मुलाची आई आहे, बहीण आहे, भावजय आहे, आजी आहे, काकी आहे, मामी आहे, ह्या अशा अनेक नात्यांनी ती बांधलेली आहे आणि ह्या समाजातला प्रत्येक घटक महिलेशी जुडलेला आहे। कोविड-19 लढण्यासाठी पोलिसांचा देखील खूप मोठा महत्त्वाचा हात आहे, यामध्ये तुमच्या काय काय प्रतिक्रिया असतात किंवा काय काय तुम्ही प्रिकॉशन्स घेता? सर्वात पहिल्यांदा तर मी सर्वांना सांगू इच्छिते की जे हे मास्क आहे, आता मी सध्या एकटीच आहे त्यामुळे मी हे मास्क बाजूला काढून ठेवलेला, पण जेव्हा आपण एकाच्या किंवा दुसऱ्याच्या सान्निध्यात येतो त्यावेळेस हा मास्क कंटिन्यू हा आपला असा बांधलेलाच पाहिजे। आणि मास्क बांधून एवढंच नाही तर आपल्या प्रकृतीची आपण जी काळजी घ्यायची आहे, कुठलाही हा जो संसर्ग वाढलेला आहे आपण बऱ्याच गोष्टी खूप इझी घेतो आहे आणि त्या इझी घेण्यामागे अरे मला काय होणार आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी हा आहे ते आहे, पण हा जो आजार आहे कळत न कळत आपल्याला होऊन जातो आणि त्यामुळे आपली जी कुटुंबाची अतिशय नुकसान होते आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना फेस कराव्या लागतं। तर या कोविडच्या काळामध्ये सर्वांनी काळजी घ्यायची आहे, सोशल डिस्टन्सही सर्वात महत्त्वाचं आहे, सोशल डिस्टन्स पण ठेवायचं आहे आणि मास्क बांधायचं आहे। महाराष्ट्र सरकारने जे सॅटर्डे आणि संडेला जे लॉकडाऊन ठेवलं आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? जी काही सरकारची जी योजना आहे हे सगळ्यांच्या हिताची आहे आणि ह्याचं कारण एकच आहे की प्रत्येकांना एक वर्ष घरात राहून खूप कंटाळा आला असेल, परंतु आपल्याला पुढचं जे भवितव्य आहे किंवा जी आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे हे एक वर्ष त्रास होईल, आणखी एक त्रास होईल, पण आपल्याला पुढचे 100 वर्ष आपलं सरासरी आयुष्य असतं आणि तेवढं वर्ष आपण तर माहिती नाही कोणाचं आयुष्य किती आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी प्रिकॉशन जे आहे हे आजार वाढू नये, कंट्रोल व्हावा आणि कुणाचंही जीवितहानी होऊ नये ह्या सगळ्यासाठी सरकारची योजना आहे आणि ही अतिशय चांगल्या पद्धतीची आहे। आता कोविडचं लस पण आहे तर सर्वांनी कोविड लस घ्यावी आणि यावरती मात करावी असं मी सांगू इच्छिते। आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे, तुम्ही आपल्याकडून जसे की तुम्ही आतापर्यंत जे पण काही स्ट्रगल केले असेल, मेहनत केली असेल, आज ACPच्या पदावर आहात तुम्ही, तर आमच्यासारख्या मुलींना आणि महिलांना आपल्याकडून एक स्पेशल मेसेज तुम्ही आज द्यावा
तत्काल न्यूज माध्यम तर्फे मी सर्व महिलांना सांगू इच्छिते की त्यांनी आपली जी जिद्द आहे ती जिद्द कायम ठेवायची आहे आणि एक सतत विवेक बुद्धी जागृत ठेवून चांगलं काय आहे वाईट काय आहे ह्या दोन्ही गोष्टीचा अभ्यास करून चांगल्या गोष्टीचा आपण कसा प्रचार करता येईल आणि चांगलं लोकांसाठी आपण काय काय करू शकतो, कारण आपण सगळेच जण इथे कायमस्वरूपी राहण्यासाठी नाही आहे. जीवन जन्म आणि मृत्यू हे प्रत्येकालाच आहे. ह्या गोष्टीचा विचार करून ज्यामुळे आपल्याला स्वतःलाही त्रास होणार नाही, आपल्या कुटुंबालाही त्रास होणार नाही आणि आपल्या समाजालाही त्रास होणार नाही, आपलं सामाजिक स्वास्थ्य तसंच कौटुंबिक स्वास्थ्य हे अबाधित राहून चांगलं जीवन जगावं असं मी सर्व महिलांना सांगू इच्छिते. तत्काल न्यूज टीमला आज ACP रेखा भावरे मॅडमने आपल्या वेळात वेळ काढून जो निरोप दिला आहे, वेळ दिला आहे, त्याच्यासाठी त्यांचे मनापासून तत्काल न्यूज टीमतर्फे खूप खूप धन्यवाद. मी सोनिका आणि आपण बघत होता तत्काल न्यूज लाईव्ह. थँक्यू सो मच मॅडम.